वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध, 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड हाय रिझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, सर्व प्रकारच्या ऑपरेशन। केंद्र सरकारने उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलवरील बंदी अंशतः मागे घेतली, परंतु केंद्राने साखर कारखान्यांना आणखी एक नियम लादल्याने पुन्हा डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। चालू साखर हंगामात एकूण उत्पादनाच्या 20% साखरेसाठी ज्यूट बॅग वापरण्याची सक्ती केली आहे, अन्यथा साखर विक्रीच्या कोट्यात कपात करण्याचा इशारा देण्यात आला आहे। साखर उद्योगाच्या विरोधात न जुमानत घेतलेल्या निर्णयाने एकेका कारखान्यास कोट्यवधींचा भूर्दंड नाहक सोसावा लागणार आहे। पश्चिम बंगालसह पूर्वेकडील राज्यांमध्ये ज्यूट साग उत्पादन व ज्यूट उद्योगही मोठा आहे, यास स्थैर्य मिळावे याची जबाबदारी केंद्र सरकार 2019 पासूनच साखर उद्योगाच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहे। 11 ऑगस्ट 2023 अन्न मंत्रालयाने कारखान्यांना 20% ज्यूट बारदाना वापरण्याचे आदेश दिले आहेत। यावर साखर उद्योगाने ज्यूट बॅग कायदा 1987 मधून खत व सिमेंटप्रमाणे साखरही वगळावी अशी एकमुखी मागणी केली, परंतु ज्यूटला कारखाने प्रतिसाद देत नसल्याचे कारण देत केंद्रीय मंत्री समितीने पुन्हा एकदा ज्यूट सक्तीचा फतवा काढला। त्यानुसार साखर आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शनिवारी तारीख 23 पुन्हा ज्यूट बॅगच्या आदेशाचे पालन करावे आणि त्याबाबतच्या माहिती 10 जानेवारीपर्यंत केंद्र शासना सादर कराव्यात, अन्यथा दंड म्हणून साखरेच्या मासिक विक्री कोट्यात कपात केली जाईल असे आदेश बजावले आहेत। शेतकरी कृती समितीचे सरचिटणीस मदन काकडे म्हणाले, पूर्वेकडे सुद्धा शेतकरीच आहेत, पण त्यांच्यासाठी सरकारने विशेष अनुदान द्यावे, ऊस उत्पादकांच्या तोंडातला घास काढून तिकडे देण्याचे प्रयोजन काय, याचा शेतकऱ्यांच्या भावावर परिणाम होणार असून साखर उद्योगासाठी ज्यूट बॅग खर्चिक असून तांत्रिकदृष्ट्याही उपयुक्त नाही, याउलट PP पॉलीप्रॉपलिन बॅग साखरेची गुणवत्ता टिकण्याच्या व गमतीच्या दृष्टीने परवडणारे आहे। PP 50 किलोचे पोते 17 ते 20 रुपयांना असताना तर ज्यूटसाठी सुमारे 60 रुपयांपर्यंत खर्च होतो। 10 लाख क्विंटल साखर निर्मितीच्या कारखान्यात 2 लाख क्विंटल साखर भरण्यासाठी 4 लाख ज्यूट बॅग लागतील, म्हणजेच PP बॅगच्या तुलनेत 1 कोटी 60 लाख रुपये अधिकचा भूर्दंड पडणार आहे, याचा शेतकऱ्यांच्या भावावर परिणाम होण्याची शक्यता आहे। साखर कोटा विक्री दरात तफावत आढळल्यास कारवाईची शक्यता, ज्यूट बॅगच्या सक्तीमधून साखर वगळावी अशी मागणी संपूर्ण साखर उद्योगाने सरकारला केलेली आहे, पण पुन्हा आदेश आला आहे त्यामुळे 50 किलोच्या एका पिशवीमागे 35-40 रुपये खर्च वाढणार आहे। ज्यूट बॅगमध्ये लहान साखरेची वाहतूक करता येत नसल्याने व्यापाऱ्यांचीही PP बॅगची मागणी असते, कारखान्यांना हा नाहक भूर्दंड देऊ नये। चंद्रकांत ढगे, कार्यकारी संचालक, भीमाशंकर। सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट, चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर। संपर्क 84 46 63 63 99।